कुमारी शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत.com मध्ये. जसं आपल्याला माहिती आहे की अनलॉक फेजमध्ये आता हा पाचवा अनलॉक फेज सुरू झालेला आहे आणि आजपासून 50% रेस्टॉरंट्सना ही परवानगी देण्यात आलेली आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत टेक अवे आणि डिलिव्हरी चालू होत्या, पण आत्ता लोक जाऊन रेस्टॉरंट्समध्ये खाऊ शकतात. तर आत्ता आपण आले आहोत ठाण्याच्या मेतकूट या रेस्टॉरंटमध्ये, जे मराठी वेज रेस्टॉरंट आहे, खूप नावाजलेलं आहे. तर त्यांनी काय खबरदारी घेतली ते आपण पाहूया. की इथे त्यांनी एक आधी तर फलक लावलेला आहे जो आपण एंट्रीलाच पाहायला मिळतोय, की काय काळजी घ्यावी इथे जे लोक येत आहेत आणि ते सुद्धा काय काळजी घेणार आहेत. मास्क जर लावलं नसेल तर अलाव करणार नाहीत, त्याचबरोबर सॅनिटायझरचा सुद्धा वापर करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि इथे आपण पाहू शकतो की इथे सुद्धा जे येतात त्यांना सॅनिटायझरचा पर्याय आहे तो त्यांना घ्यायचाच आहे. त्याच्यानंतर सॅनिटायझर केल्यानंतर त्याबरोबर ग्राहकाचं आधी नाव लिहून घेतलं जात आहे. त्याच्यानंतर जे आहे टेम्परेचरसुद्धा चेक केलं जाणार आहे. इथे तुम्हाला मी दाखवू इच्छिते की जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती, एका टेबलवर जर बसला असेल कोणी ग्राहक, त्याच्या बाजूचं टेबल हे त्याच्यावर एक फलक ठेवण्यात आलेला आहे की हा टेबल वापरू शकत नाही म्हणून. सो इथे सोशल डिस्टन्सिंगसुद्धा पाळलं जात आहे. एक टेबल सोडून एका टेबलावर ते फलक ठेवण्यात आलेला आहे की इथे बसू शकत नाही आहे, तर ही सोशल डिस्टन्सिंग इथे पाळली जात आहे. जर आपल्याला माहिती आहे की आज पहिला दिवस आहे, 5-6 महिन्यानंतर आता रेस्टॉरंट्स ओपन झालेले आहेत आणि ग्राहकसुद्धा आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांचं काय म्हणणं आहे. बरं, 6 महिन्यानंतर आता रेस्टॉरंट्स ओपन झालेले आहेत, तर काय सगळ्यात पहिलं तर मी मेतकूट यांना धन्यवाद देईल, कारण की गेली 6 महिने मला असं वाटत होतं की मी 6 वर्ष झाले एका घरामध्ये थांबलो आहे. आणि सेकंड चांगली गोष्ट ही की आज माझा उपवास आहे आणि मी दर उपवासाला मेतकूटमध्ये येऊन जेवतो. तर आज 6 महिन्यांनी तो दिवस आला आहे की मी आज उपवासाला मेतकूटमध्ये येऊन जेवतो आहे. अरेंजमेंटबद्दल काय सांगाल तुम्ही? अरेंजबद्दल मी सोशल मिस्टरबद्दल त्यांच्याबद्दल चांगलं सांगेल. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी माझं नाव, माझ्याबरोबर माझे जे कलिग्स आहेत त्यांची पण नावं घेतली, नंबर घेतला, सॅनिटायझर केलं आणि प्रत्येक जे बसायच्या ज्या अरेंजमेंट आहेत त्याच्यामध्ये एक टेबल त्यांनी खाली सोडलेला आहे आणि सोशल डिस्टन्सबद्दल त्यांनी खूप काळजी घेतली आहे. त्याच्याबद्दल मेतकूटचे मी धन्यवाद व्यक्त करतो. सो मेतकूट रेस्टॉरंटमध्ये काय काळजी घेतली जात आहे, ग्राहकांची कशी काळजी घेतली जात आहे, सिटिंग अरेंजमेंट कशी करण्यात आलेली आहे, याबद्दल आपण बोलणार आहोत महेश खरे यांच्याशी, जे मेतकूट रेस्टॉरंटचे सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहेत. बघूयात काय म्हणणं आहे त्यांचं. नमस्कार. मेतकूटमध्ये सगळ्या ग्राहकांसाठी जी सुरक्षितता आहे त्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. म्हणजे आमच्यासाठी आज ग्राहक इथे आलेत, आमची तुम्ही टॅगलाईन बघितली असेल की ग्राहक येती दारात तोची दिवाळी दसरा. तर पण नुसतं आनंद नाही तर आलेल्या प्रत्येक ग्राहकाची काळजी ही सर्वोच्च पद्धतीने घेतली जाणार. तर त्यामुळे शासनाने जे काही नियम आम्हाला दिलेले आहेत ते सर्व पाळले जात आहेत. आत येतानाच प्रत्येक ग्राहकाचे त्यांनी हात सॅनिटायझरने स्वच्छ करून घेणं अपेक्षित आहे, त्यांनी मास्क लावलेला असणं अपेक्षित आहे. तशा सूचनांचा एक स्पष्ट मोठा फलक आम्ही लावलेला आहे, शिवाय आमचे कर्मचारी त्यांना तसं सांगतात. जी इथे असंक्षमता आहे त्या असंक्षमतेच्या आपण निम्म्याच क्षमतेने आपण लोकांना बसायला देणार आहोत, त्यामुळे काही टेबल ही पूर्ण लॉक केलेली आहेत की तिथे कोणी बसायचं नाही आहे. तर त्यामुळे आपोआपच सामाजिक सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते पाळलं जाणार आहे. ह्याच्याशिवाय आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आपण अशी सूचना करतोय की जेव्हा तुम्हाला जेवायचं खायचं आहे तेव्हाच फक्त तुम्ही मास्क काढा, इतर वेळामध्ये मास्क घालूनच ठेवा. आमच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा कमीत कमी संपर्क यावा यासाठी आम्ही जो मेनू आहे तो सुद्धा नेहमीसारखा मेनू कार्ड न ठेवता असा काचेखालीच ठेवला आहे. म्हणजे मेनू कार्ड दिलं घेतलं ह्यातही संपर्क येऊ नये. आणि त्यातसुद्धा कॉम्बो मील, म्हणजे आम्ही त्याला भरपेट थाळी, आडवा हात थाळी अशी नावं देऊन की ती थाळी वाढूनच येईल, त्याच्या टेबलवर ठेवली जाईल, पुन्हा वाढप करायला सुद्धा आमचा कर्मचारी जे आमचं मेतकूटचं अगत्य आहे ते आम्ही आत्ता ह्या सोशल डिस्टन्सिंगसाठी आम्ही कमी करतो आहे की ते त्याला मिळेल, त्याच्यात त्याचं भरपेट जेवण होईल. त्याला पाण्याची बाटलीसुद्धा जशी हवी आहे, छोटी बाटली, मीडियम बाटली, ती आम्ही अगदी कमीत कमी MRP ला देणार. नंतर त्याला चमचा हा सुद्धा, चमचा, पेपर, नॅपकिन हे सुद्धा एका वेगळ्या पिशवीत त्याला दिलं जाईल. जेवण झाल्यावर त्यांनी स्वतःची डिशसुद्धा एका डिस्पोजेबल बॅगमध्ये स्वतःच घालून ठेवायची, म्हणजे तीसुद्धा तो उठून गेल्यानंतर आमचा कर्मचारी येऊन घेऊन जाणार. प्रत्येक टेबल जेव्हा यूज होईल त्याच्यानंतर तो जेव्हा ग्राहक उठून जाईल ते पूर्ण सॅनिटाईज केलं जाईल आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानेच त्या टेबलवरती दुसरा ग्राहक येऊ शकेल. तर असं प्रत्येक ग्राहकाची आमच्या दृष्टीने आम्ही जेवढी सर्वोच्च काळजी घेता येईल तेवढी घेतली आहे. आणि मेनू निवडण्यापासून ते
तो त्याच्या टेबलवर येण्यापर्यंत आणि नंतर ते घेऊन जाण्यापर्यंत. कारण जेव्हा आमचा ग्राहक सुरक्षित राहील तेव्हाच तो पुन्हा पुन्हा येऊन आपला इथल्या भोजनाचा आनंद घेणार आहे. आमच्यासाठी ग्राहक हा राजा आहे. अशाच काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.